झी 24 तास एक पाऊल पुढे। ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकुबडी यांचं मुंबईमध्ये निधन झालंय। ते 90 वर्षांचे होते। मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये गेल्या 4 महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा सून नाथवंड असा परिवार आहे। उद्या सकाळी 9 वाजता वाळवा गावी सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। स्वातंत्र्य लढ्यात क्रांतीवीर नागनाथ अण्णांनी मोलाची कामगिरी बजावली होती। क्रांतीसिंह नाना पाटील झिडी बापू पाटील यांच्यासमवेत पत्री सरकार स्थापन करून त्यांनी ब्रिटिश सत्तेला जेरीस आणलं होतं। देशात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नागनाथ अण्णांनी शोषित समाजासाठी लढा उभा केला होता। नागनाथ अण्णा यांचं आज निधन झालेलं आहे। लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। आयुष्यभर त्यांनी शोषितांसाठी संघर्ष केला। आज एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आपल्यातनं हरपलेला आहे। मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते, त्या ठिकाणीच त्यांनी शेवटचा श्वास घेतलेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।